पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वकील व्यावसायिक माणगाव तालुक्याचा बुलंद शिवसेना नेते माननीय श्री साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौनंदिनी नितीन बांगुडे सभापती महिला व बालकल्याण तथा नगरसेविका माणगाव नगरपंचायत श्री नितीन बांगुडे उद्योजक माननीय स्वीकृत नगरसेवक मानगाव नगरपंचायत पंचायत पोलादपूरच्या रुपाली सकपाळ या तरुणीने महाराष्ट्र राज्य सेवा आयोग परीक्षेत महिलांमधून प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागणार असून त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे उपसंपादक संदीपजी जाबडे यांनी नमस्कार विस्ता न्यूज मराठीमध्ये मी संदीप जाबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत एका विशेष मुलाखतीसाठी महाराष्ट्र राज्यातून एम पी एस सी परीक्षेमध्ये महिलांमध्ये प्रथम आलेल्या रुपालीताई सप्पाळ पोलादपूर तालुक्यातील उंबरकोण गावच्या सुपुत्रे आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण थेट आलेले आहोत त्यांच्या आज घरी रुपालीताई आपलं विस्ता न्यूज मराठीमध्ये स सहर्ष सहर्षाचं स्वागत आहे कालच परवाच रिझल्ट आलेला आहे आणि या निकालामध्ये आपली महाराष्ट्र राज्यातून महिला वर्गातून प्रथम क्रमांकातून आपण पास झालेला आहात आपल्याला शुभेच्छांचा वर्ष होतोय एकंदरीत काय सांगाल या सर्वाबद्दल नाही सर म्हणजे चांगलंच वाटत आहे परवाच रिझल्ट लागला म्हणजे ज्या दिवसांची आम्ही इतक्या वर्ष वाट बघत होतो तो दिवस फायनली आला होता आमच्या जीवनात आणि माझ्या यशाचं म्हणजे जे क्रेडिट जातं माझ्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्यात जे आनंद होतं ते पाहून तर असं वाटते सार्थक झालं आपलं जीवन म्हणजे खूप म्हणजे एकंदरीत खूपच आनंद झाला रिझल्ट लागल्यानंतर नक्कीच रुपाली ताई आपण महिलांतून पहिले आलात पोलादपूर तालुक्याला रायगड जिल्ह्याला आपला स्वाभिमान अभिमान नक्कीच आहे आईवडलांना त्रासणारच आहे परंतु आम्हाला सुद्धा आमच्या प्रेक्षकांना जाणून आहे की रुपाली सकपाळ एका ग्रामीण भागातली मुलगी राज्यामध्ये प्रथम कशी येऊ हो शकते त्यासाठी तिचं कशाप्रकारे तिची जडणगडण राहिली तर एकंदरीत तुमचं सुरुवातीचं शिक्षण जे प्राथमिक शिक्षण म्हणतो आपण त्या प्राथमिक शिक्षणाबद्दल आणि सुरुवातीच्या बालपणाबद्दल काय सांगाल माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातल्या शाळेमध्ये झालं जी जिल्हा परिषदेची होती प्राथमिक शाळेत म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत आम्हाला था थळेसर बागलसर आणि आमचे मामा सर होते त्यांनीच म्हणजे पाया मजबूत केला होता आमच्या शिक्षणाचा म्हणजे जे मूलभूत शिक्षण असतं ते त्यांनीच दिलं होतं त्याच्यामुळं म्हणजे पुढचं शिक्षण घेताना काही जास्त म्हणजे समस्या आल्या नाहीत म्हणजे प्रॉब्लेम्स तर आलेच नाहीत म्हणजे त्यांना पण जातं क्रेडिट माझ्या यशाचं <laughs> नक्कीच आपण एकंदरीत जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर शिक्षणाचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत चालला आहे परंतु रुपालीताई हा सांगतायत की मराठी शाळेमध्ये माझा या शिक्षणाचा पाया मजबूत प्राथमिक शिक्षकांनी केला आणि त्यातूनच तिच्या ह्या यशाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली परंतु प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उंबरकोण गावापासून तालुक्याच्या ठिकाणी जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर लांब आहे आणि माध्यमिक शिक्षण घ्यायचं असेल तर तिथे जावं लागतं अशा प्रकारची माहिती देखील आम्हाला प्राप्त झाली आहे तर एकंदरीत माध्यमिक शिक्षणाबद्दल आणि त्यावेळेच्या त्या संघर्षमय प्रवाशाबद्दल काय सांगाल सर म्हणजे माध्यमिक शिक्षण माझं विद्यामंदिरला झालं होतं पोलादपूरमध्ये म्हणजे आमचं गाव पोलादपूरपासून बी बत्तीसशे मीटर अंतरावर आहे आणि म्हणजे तिथं जाण्यासाठी तेव्हा मार्ग म्हणजे फक्त म्हणजे पायी जावं लागायचं कोणतं वाहन वाहन साधन नव्हतं साधन नव्हतं त्याच्यामुळे पायीच आम्ही जायचो सगळे मित्रमैत्रिणी वगैरे एकत्र जायचो असं जास्त काही म्हणजे समस्या आल्या नाहीत तेव्हा असं शिक्षण घेताना वगैरे आणि माध्यमाचं म्हणाल तर सर इंग्लिश किंवा मराठी असं काही माध्यम नसतं शिक्षण आपण कोणत्या पण भाषेतून घेऊ शकतो असं माझं म्हणणं आहे म्हणजे असं काही हे फरक नाही पडत की आपल्याला इंग्लिश मिडियममध्ये जायला पाहिजे मराठी मिडियमची मुलं पण आज भरपूर मोठ्या मोठ्या पदांवर आहेत त्याच्यामुळं असं म्हणजे पालकवर्गाने तरी असं मनात ठेवू नये की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाका म्हणून मराठीमधून पण आपण खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो जर आपण ठरवलंच तर आपण काहीही करू शकतो आपल्याला इंग्लिश हा म्हणजे इंग्लिश भाषा येत नाही हा आपली म्हणजे समस्या असू शकत नाही किंवा आपल्या यशामध्ये अडथळा नाही आणू शकत इंग्लिश भाषा म्हणून नक्कीच मराठी माध्यमांकडे लोकांनी वळायला हवं ही तर परंपरा आहे आणि तेच आपण सांगताय परंतु आपण ज्यावेळेस इथे माध्यमिक शिक्षण घेत होतात उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे अर्थातच ज्युनियर कॉलेज शिक्षण आपण जिथे घेतलं त्या शिक्षणामध्ये आपल्या आपली वाटचाल कशी झाली एकंदरीत ते शिक्षण घेत असताना आपल्याला कोणाची साथ मिळाली कोणाची प्रेरणा मिळाली आणि कोणी आपल्याला खऱ्या अर्थाने या एम पी एस सीकडे वळविलं तर विद्यामंदिरमध्ये म्हणजे शिक्षक वर्ग खूप चांगला भेटला होता प म्हणजे पाचवीपासूनच प्रभुदेसाई मॅडम होत्या तलाठी मॅडम गावण सर ए पाटील सर एम जे पाटील सर म्हणजे त्या सरांनी सुरुवातीपासूनच अशी कौतुकाची थाप ठेवली होती आणि सारखी म्हणजे सतत बोलत राहायचे की रुपाली अभ्यास कर तुला काहीतरी चांगलं करायचे तू चांगलं करू शकतेस म्हणजे तुझ्यात ते आहेत गट्स की तू ते करू शकतेस इवन प्रभुदेसाई मॅडम मला आठवीला असताना बोलल्या होत्या की रुपाली तू इतक्या म्हणजे लांब ये जा करण्यापेक्षा तू आमच्याकडे राहायला येत जा मी करेन तुझ्या शिक्षणाचा खर्च म्हणजे तेव्हा बोलल्या होत्या मॅडम म्हणजे त्या धन्यवाद त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्या अनमोल वाक्यासाठी म्हणजे असं सतत असे पाठिंबा देणारे शिक्षक भेटले आणि एक म्हणजे असं शिक्षक वर्ग चांगला भेटल्यामुळं आणि सतत कौतुकाची थाप म पडल्यामुळं असं असं सतत वाटायचं की नाही आपल्याला काहीतरी चांगलं करायला पाहिजे आणि मग ती प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून मला की आपण काहीतरी करूयात म्हणून नक्कीच माध्यमिक शिक्षक असतील किंवा उच्च माध्यमिक शिक्षक असतील यांनी खऱ्या अर्थाने तिला प्रेरणा दिली मोटिवेशन दिलं आणि खरंतर शिक्षण घेत असताना याचीच फार गरज असते आत्मविश्वास जर असेल ना तर आपण आपल्याकडे जिद्द निर्माण होते आणि जिद्दीतून आपण कोणतंही ध्येय काटू शकतो हे रुपालीने आज दाखवून दिलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर एम पी एस सी महाराष्ट्र राज्यसेवा आयोग या आयोगाच्या परीक्षांकडे ग्रामीण भागातले विद्यार्थी फार कमी वळत असतात कारण त्यांच्या मनामध्ये मा एक भीती असते आपल्याकडे क्लासेस अवेलेबल नाहीत आपल्याकडे कोणते ट्यूशन्स नाही आहेत त्यानंतर देखील आपण या शिक्षणाकडे वळलात एकंदरीत एम पी एस सीकडे वळण्याची आपली दिशा आणि दशा प्रकारची होती सर म्हणजे असं काही फिक्स नव्हतं की मला एम पी एस सी करायची मला तर बरंच काय काय व्हायचं होतं दहावीनंतर मला डॉक्टर व्हायचं होतं नंतर मला इंजिनियर व्हायचं होतं असं काही फिक्स नव्हतं की मला स्पर्धा परीक्षाच करायची आहे पण नंतर म्हणजे मी बारावीला असताना मला प्रभाकर मिटकरी म्हणून सर होते त्यांनी सांगितलं होतं की रुपाली ही एक अशी फील्ड आहे की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त स्टडी करायचं असतो एक जिद्द ठेवायची असते त्याच्यावर त्या बळावर तू एक पद मिळू शकतेस फक्त तुला स्टडी करायचं आहे ते एक होते आणि एक जाधव सर होते आणि माझा मामा सख्खा मामा होता रवी मामा त्यांनी सांगितलं होतं की तू हे कर दिदी तू करू शकतेस त्याच्यामुळं मी ही फील्ड चूज केली होती असं माझं काही डिसायडेड नव्हतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यांच्या ह्या तीन व्यक्तींमुळे डिसाईड केलं होतं की मला ह्या क्षेत्रात जायचं आहे त्याच्यानंतर आईवडिलांची परवानगी घेतली त्यांनी काही विचारलं पण नाही की ही काय असतं तुला का करायचं आहे दुसरं काहीतरी कर त्यांनी एका प्रश्नानेही काही विचारलं नाही मला त्यांचा पाठिंबा मिळाला त्याच्यामुळं मी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले होते नक्कीच रुपाली तू स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतच नाहीस तर तू एक यश संपादित केलेस जे शराणा रहे। ची तहरी चा आता आदर्श राहणार आहे परंतु एम पी एस सीची तयारी करत असताना एम पी एस सीच्या परीक्षांना सामोरे जात असताना अनेक वर्षांचा प्रयत्न अनेक वर्षांचे खऱ्या मेहनत असते परंतु आता तू एम पी एस सी परीक्षेमध्ये महिलातून पहिली आलेस किती वर्ष ह्याच्यासाठी तुला अभ्यास करावा लागला किती वर्ष तू मेहनत केलीस असं म्हणजे असं वर्ष म्हणजे असं काही नसतं की तीन वर्षात होईल दोन वर्षात होईल काही काणचं एकाही वर्षात होतं मला बरेच वर्ष लागले मी बारावीनंतर करत होते ए म्हणजे एफ आय एफ आयला असल्यापासून करत होते त्याच्यात म्हणजे एफ आयला जास्त काही कळ माझी माहिती नव्हती की ह्या फील्डविषयी की नक्की काय आहे आपल्याला कोणती पुस्तकं वाचायची सिलेबस काय आहे एस वायपासून जेव्हा मी पुण्यात म्हणजे राहायला गेले होते ह्या स्पर्धा परीक्षेसाठी तेव्हा कळलं की नक्की आपल्याला अभ्यास काय करायचा असतो कोणती पुस्तकं वाचाय वाचायची असतात क्वेश्चन पेपर कसे असतात आपल्याला काय विचारलं जातं परीक्षेला तेव्हा माहिती मिळाली मग त्याच्यानंतर मग कळाय लागलं ला की आपल्याला ह्या दिशेनं जायचं आहे योग्य दिशा मिळाली तेव्हा मला तेव्हा एस वायला असताना खरं तर सुरुवात केली होती परीक्षेची नंतर एक दोन हजार एकोणीसला पण मला म्हणजे एकोणीसला पी एस आयची मीन्स दिली होती पण मराठा रिझर्वेशनमुळं तिथं मला रिवाईज रिझल्टमुळे मी बाहेर पडले तिथं मला देता नाही आलं ग्राउंड वगैरे काही देता नाही आलं त्याच्यामुळं नंतर मग दोन हजार वीसला आली होती म्हणजे दोन हजार वीसचीच आहे एक्झॅम एक्झाम जी मी पास झाले पण त्याच्या दोन हजार वीसलाच नेमकं कोरोना आला लॉकडाऊन लागलं त्याच्यामुळं दोन वर्ष तिथे वाया गेली म्हणजे एकंदरीत म्हटलात तर लॉकडाऊनची दोन वर्षे वगळली तर सहा म्हणजे चार वर्ष तरी लागली मला प्रिपरेशनला नक्कीच चार वर्ष इतका प्रदीर्घ कालावधी या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी रुपालीला लागला आहे आपण जर पाहिलं तर एकीकडे एक एक महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे गलिच्छ सुरू आहे परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा काय सुटे सुटेना आणि ह्या आरक्षणाचा तिढा काय सुटत नाही आहे रुपालीताईने त्याबद्दल देखील तिची खंत व्यक्त केली आहे रुपाली तुला कधी असं वाटलं होतं की तू महाराष्ट्र राज्यातून महिलांमधून प्रथम येशील नाही असं कधी वाटलं नव्हतं कधी कधी असा विचार पण नव्हता केला की असं काहीतरी मिळेल पण एक होत आत्मविश्वास होता की रँकिंगचं जाऊ देत पण पास तरी नक्कीच होईल मी असा विश्वास तरी होता मला आणि त्या बळावरच मी अभ्यास केला होता म्हणजे असं कोणतं असं हे म्हणजे असं इच्छा न म्हणजे असं हे नव्हतं एक्सपेक्टेशन्स नव्हते की रँक येईल आपली पण आत्म म्हणजे असं पास होईल एवढं माहिती होतं मला आत्मविश्वास असणं हे फार महत्वाचं असतं आणि तो तुझ्याकडे होता परंतु आज तू एम पी एस मध्ये महिलांमधून प्रथम आली आहेस महाराष्ट्र राज्यातून इवन तुझ्या न ओळखीच्या माणसांकडून देखील तुला शुभेच्छांचा वर्षा होतोय पोलादपूर तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षा होतो आहे ज्या पोलादपूर तालुक्याला नरवीर तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे त्या पोलादपूर तालुक्यातून एक मुलगी आज राज्यामध्ये महिलांमधून प्रथम आली आहे ही नक्कीच तालुक्यासाठी अभिमानाची बाब असेलच परंतु या इतक्या मोठ्या गोष्टीमध्ये या इतक्या मोठ्या जडणघडणीमध्ये या यशामध्ये सर्वात खारीचा वाटा कोणाचा आहे काय सांगशील सगळ्यात खारीचं वाटतं तर माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या भावाचं आहे म्हणजे त्यांच्यामुळंच मी आज इथं आहे म्हणजे असं कोणतं प्रेरणास्थान म्हणजे म्हटलं तर हे तिघंच आहेत त्यांच्यामुळंच मी इथं बसले म्हणजे असं काही बरेच जण असतात की यूट्यूबला व्हिडिओज वी वी वगैरे बघतात जे की क्लास वन ऑफिसर आहेत क्लास टू ऑफिसर आहेत त्यांना क्रेडिट देत असतील पण मला त्यांना कोणालाच क्रेडिट द्यायचं नाही आहे माझं हे सगळं क्रेडिट माझ्या आईवडिलांना आणि माझ्या भावाला आहे बस बाकी कोणालाच नाही आहे त्यांनी क्षणभर म्हणजे एक क्षणाचा पण नव्हता विचार केला की मी जेव्हा डिसाईड केलं होतं की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची आहे त्यांनी विचारलं पण नाही की नको जाऊस तिकडे पुण्यात काय आहे आणि गावातली म्हणाल तर मी पहिलीच मुलगी आहे शिक्षणासाठी बाहेर पडलेली एक का एक मुलगा पण नव्हता पडला अजून मला म्हणजे असं शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं का पाठवायचं कशाला शिक्षण घेऊन काय मिळवणार आहेस असं कधीच म्हणजे प्रश्न नव्हता विचारला त्यांचा जो पाठिंबा होता त्याच्यामुळं मी आज इथं आहे आणि ह्या पदावर पोचलेले त्यांच्यामुळंच म्हणजे त्यांनी असं कधी अविश्वास पण नाही दाखवला म्हणजे बऱ्याच एक्झाम दिल्या होत्या त्यात मला नाही सक्सेस मिळालं दोन हजार एकोणीसला पण तसंच झालं की म्हणजे थोड्या थोड्या मार्काने माझं राहून जायचं पण असं म्हटले नाहीत की आता बाळाबास कर लय वय झाला तर लग्न कर असं कधीच नाही म्हणजे त्यांनी ते शेवटपर्यंत म्हणायची तुझी इच्छा आहे ना तोपर्यंत कर माझा भाऊ स्वतः म्हणायचा तू तुला जेव्हापर्यंत करायचं आहे ना तेव्हापर्यंत कर तुला कोणीही लग्नासाठी फोर्स नाही करणार तुला पाहिजे ते तोपर्यंत कर आणि मग कंटाळाला की सांग मला असं म्हणजे अशा शब्दात ते म्हणजे सपोर्ट करायचे असं म्हणजे असं मग पैशांचा कधी प्रॉब्लेम असला तरी मला सांगायचे नाहीत की बाळा पैसे नाहीत आता पुण्यात नाही राहायचं तू घरी येऊन अभ्यास कर म्हणजे मी शेवटपर्यंत पुण्यात राहिले आणि त्यांनी पाठिंबा दिला त्यांचे म्हणजे असं शब्दात नाही सांगू शकत मी की त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे म्हणजे हे सगळं जे यश आहे ते त्यांना अर्पण आहे बास नक्कीच आई महत्त्व महत्व हे खरंच शब्दात व्यक्त करता करता येत नाही आणि व्यक्त करताना करत कधी कधी आपल्यातल्या काही भावना या बाहेर निघून येत असतात तू देखील थोडीशी भावनूक भावनिक झालेली आहेस एकंदरीतच आईवडिलांचा यात फार मोठा वाटा आहे कारण ज्यांनी जन्म दिला त्यांना नेहमी आपल्या मुलांना यशाकडे जाताना पाहायचं असतं यशस्वी होताना पाहिला व्हायचं असतं आणि त्यांनी आज ते पाहिलं आहे परंतु आता तू स्वतः एक पी एस आय होणार आहेस पोलादपूरसारख्या ग्रामीण भागातून तू तु बिलॉंग्स करतेस पोलादपूर हा दुर्गम तालुका आहे आणि येथील विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांकडे वळत नाहीत एकंदरीत याच विद्यार्थ्यांसाठी तू पोलादपूरची सुपुत्री म्हणून आज एक ग्रामीण भागातली तरुणी म्हणून काय संदेश देऊ इच्छितेस म्हणजे या क्षेत्राकडे वळायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे आणि जर वळलेच तर पेशन्स पण असावे लागतात आपल्याला बराच वेळा अपयश येतं अपयशाने खचून न जाता पुढे वाटचाल करत राहायचं सतत आणि असं नाही की हां म्हणजे काही काही लोकांचं असतं की हां मी स्पर्धा परीक्षा करतो आहे मी एम पी सी यू पी सी करतो आहे म्हणजे शॉब खूप जास्त असतो म्हणजे खरं तर प्रयत्न करण्यापेक्षा किंवा अभ्यास वगैरे करण्यापेक्षा दुसऱ्यांना सांगण्यातच त्यांचं खूप म्हणजे असं वेळ वाया जातो तर ते न करता त्यांनी जिद्दीनं करायला पाहिजे मुलांनी वळायला पाहिजे म्हणजे असं मुलांना असं वाटतं की नाही तिकडं जाऊन काय होणार आहे दोन तीन वर्ष आपण अभ्यास करणार नंतर मग नाहीच भेटलं तर त्याच्यानंतर काय त्याच्यानंतरचा म्हणजे रोजगाराचा प्रश्न एक निर्माण होतो मुलांचं एक असतं की घराची जबाबदारी असते मग आपण तिकडं तीन वर्ष आपलं आजमावणार अजमावणार नंतर आपल्याला अपयश मिळालं तर आपण पुढे काय करणार म्हणून त्या क्षेत्राकडे मुलं वळत नाहीत तर माझं म्हणणं आहे की काहीतरी म्हणजे असं आपण जर मनापासून प्रयत्न केले आणि म्हणजे असं जीव जी ओतून जर अभ्यास केला ना तर काहीतरी मिळतं म्हणजे आपल्याला अपेक्षित जरी पोस्ट नाही मिळाली तरी दुसरी कोणती तरी मिळतेच नक्की त्याच्यामुळे ह्या क्षेत्राकडं मुलांनी वळायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे नक्कीच प्रयत्न करत राहणं ही खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली असते आणि तेच प्रयत्न रुपाली सकपाळ या तरुणीने आयुष्याचे चार वर्ष केलेले आहेत ग्रॅज्युएट झाल्यानंतर असेल किंवा पदवीधरचा अभ्यासक्रम सुरू असताना असेल या रूपालेने फार मेहनत घेतली आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रो प्रलोभनांकडे न जाता स्वतः प्रयत्न करत राहणं अभ्यास करत राहणं आणि कोणाचंही काही न न ऐकता स्वतः जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने यशापर्यंत आपण जाऊ शकतो हाच एक गानमंत्र हाच एक गुरुमंत्र आज रुपाली सकपाळ न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छिते तर आपल्यासोबत आज या एक एका विशेष मुलाखतीसाठी होत्या पोलादपूर तालुक्यातील तरुणी जिने एम पी एस सीमध्ये राज्यामध्ये महिलांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे रुपाली आपले आभार खूप खूप आभार आपण विस्ता न्यूज मराठीशी चर्चा केलीत आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या पुढील जीवनासाठी तुम्हाला भव्य आयुष्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी